नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालक बंधू वगैरे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे शाळेत जातात, आता तुम्ही चौथीला आहात. परंतु तुमचे मागचे दिवस आठवून बघा. ज्यावेळेस तुमच्या पालकांनी तुमचा बालवाडीला किंवा पहिलीला प्रवेश घेतला होता, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्यावेळेस आनंद झाला होता. कसा? की आपल्याला शाळेत जायचं आहे. तुमचे आई वडील पहिल्या दिवशी तुमची छान तयारी करून, शाळेचा गणवेश घालून, टाय लावून, पायात बूट मोजे घालून, मस्त पाठीवर दप्तर अडकवून तुम्हाला आयटीमध्ये शाळेत सोडायला जातात. शाळेत सोडायला गेल्यानंतर तुम्हाला आनंद वाटत असतो की मी आज शाळेत जाणार आहे म्हणून. परंतु तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या शिक्षकांना बघतात आणि रडायला लागतात. तुमच्या मनात भीती निर्माण होते. कसली भीती निर्माण होते? आई तुमच्याजवळ नसणार असते आणि तुमचे जे घरचे मित्र असतात ते तुम्हाला शाळेत मिळणार नसतात. त्याच्याने तुम्हाला भीती वाटते, आता मी इथे एकटा पडणार. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस जातात, 10 दिवस जातात आणि तुम्ही शाळेमध्ये रुळतात. का रुळतात? कारण तुम्हाला शाळेमध्ये नवीन मित्रमैत्रिणी भेटतात. नवीन मित्रमैत्रिणीसोबत तुमच्या गप्पा गोष्टी होतात. मधल्या सुट्टीमध्ये एकत्र डबा खातात, मैदानावरती एकत्र खेळ खेळायला जातात. त्याचप्रमाणे शाळेत होणारे छोटे मोठे कार्यक्रम, ह्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही अगदी आनंदाने एकमेकांच्या मदतीने भाग घेतात आणि तुम्ही कार्यक्रम साजरा करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्हाला आनंदाने खेळायला मिळालं, डबे खायला मिळाले, आनंदाने कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला मिळाले, त्याच्याने तुमचा आनंद जो होता तो द्विगुणित होत होता. अशाच प्रकारे आज आपण परिसर भाग 1, इयत्ता 4, प्रकरण क्रमांक 19, माझी आनंददायी शाळा, या शाळेतील विद्यार्थीसुद्धा तुमच्यासारखेच एकमेकांच्या मदतीने, एकमेकांच्या मित्रमैत्रिणींच्या सहभागाने कार्यक्रमात भाग घेऊन, एकत्र डबा खाऊन त्यांनी त्यांची शाळा आनंददायी कशी केलेली आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पाहूया माझी आनंददायी शाळा.